समाजसेवा करण्यासाठी पैशांपेक्षाही जास्त महत्वाची असते ती इच्छाशक्ती. औरंगाबादचा एक तरुण त्याचा व्यवसाय सांभाळून आठवड्याचा एक दिवस अशाच समाजसेवेसाठी देतो. तो नक्की काय करतो पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. हा औरंगाबादचा सुमित पंडित, त्याचं छोटेखानी केशकर्तनालय आहे. याच व्यवसायावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं आठवड्यातनं एक दिवस तो रस्त्यावर निघतो आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे रस्त्याच्या कडेला बसलेले भिकारी, उड्डाणपुलाखाली बसलेले निराधार लोक, शासकीय इस्पितळाबाहेर बसलेले गरीब आणि गरजू या सगळ्यांच्या स्वच्छतेची काळजी तो घेतो. त्यांना आंघोळ घालतो, त्यांची दाढी करतो, त्यांचे केस कापतो. गरज असेल तर त्यांना डॉक्टरांकडेही घेऊन जातो. ज्यांना अंगावर घालायला कपडे नाहीत त्यांना कपडेही घेऊन देतो. पोटासाठी तर सगळेच काम करतात, मात्र दुसऱ्यांसाठी केलेल्या या कामांमधनं समाधान मिळत असल्याचं सुमित सांगतो. जे काही आजारी लोक आहे त्यांना मी आंघोळ घालतो. जे कुठेही पडलेले मला दिसले त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालून 108 फोन करून मी त्यांना घाटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचून मेडिकल माझ्यातर्फे जी काही मदत होईल मी ती करतो. 1 रुपया आजपर्यंत मी कोणाचा घेतलेला नाही. माझ्या तनमन धनानी माणूस की हा धर्म मी स्वीकारला आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तनमन धनाने जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे सर्व करत राहणार आहे. विशेष म्हणजे या सामाजिक कार्यात सुमितची पत्नीही त्याला साथ देते. विशेष म्हणजे या दोघांची चिमुकलीही आई बाबांबरोबर या कामात आनंदाने भाग घेते. माझे पतिदेव हे जे कार्य करत असतात, गोरगरिबांची सेवा, एखाद्याला रक्ताची गरज असली तर रक्ताचं कार्ड देतात, रक्ताची बॅगी घेऊन एखादं पेशंट लांबून जरी आलं तर त्याची जेवणाची व्यवस्था लगेचच्या लगेच होत नाही तर मी स्वतः टिफिन बनवून देते घरून. व ह्या सर्व कार्याला आमचं पूर्ण परिवार त्यांचा साथ देतोय. आम्हाला अभिमान आहे त्यांचा की एवढं गोरगरिबांची सेवा करतोय. एक दिवस सुमितला सरकारी दवाखान्याबाहेर एक वृद्ध जोडपं दिसलं. विविध आजारांनी त्यांना वेदना होत होत्या. त्यांच्या तिन्ही मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढल्याचं सुमितला समजलं. सुमितनं दोघांचीही धर्मशाळेत राहायची सोय केली. त्यांच्या खाण्याचा आणि औषधाचा खर्चही सुमित करतो. सुमितच्या रूपात देवच भेटला असं हे आजी आजोबा सांगतात. माझ्यासाठी पुष्कळ केलं, जेवण खावण कपडा लत्ता औषध पाणी सर्वच काही आमचं ते करतात. अजून म्हणतात तुम्ही राहायचं जाऊ नका. आम्हाला दोघांना म्हणले काळजी करू नका, आम्ही खाण्याचा राहण्याचा पैसा देतो आणि तुम्ही रडू नका. रडायला लागल्यावर मग त्यांनी माझे पैसे भरले, राहण्याचे खाण्याचे जेवणाची सगळी व्यवस्था केली, मेडिकलचं औषधे आणून दिली. मग तोच काळजी घेतोय, त्याला इथं आल्याबरोबर आम्हाला विचारतोय. पैसे आमचे बाकी राहिले भरायचे 2 दिवसाचे की तू भरून आणि चालल्या जातो. सुमित त्याच्या छोटेखानी दुकानात जेमतेम पोटापुरतच कमावतो, मात्र तरी सुद्धा त्यातला एक हिस्सा तो समाजाला देतो. एक दिवस समाजासाठी देत संपूर्ण दिवस तो या निराधारांच्या सेवेत घालवतो. एरवी रस्त्यावरच्या या निराधारांना, गरजूंना टाकाऊ नजरेनंच पाहिलं जातं. पण सुमित सारखे अनेक लोक मदतीला धावून येतात आणि माणुसकीवरचा विश्वास आणखी घट्ट होतो. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.